रामकृष्ण हरी, जय जिजाऊ, जय शिवराय, सर्वांना नमस्कार। तर गणेश चौधरी मृदंगराज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे। तर बघा, आज आपण खूप महत्त्वाचा टॉपिक शिकणार आहोत, ते म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये जो साधा ठेका असतो त्या साध्या ठेक्याची संपूर्ण साखळी बघणार आहोत। कारण की बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या होत्या की साध्या ठेक्याची साखळी आणि त्याचे बोल द्या, तर त्यामुळे हा व्हिडिओ बनवला। तर हा व्हिडिओचा भाग तिसरा आहे, भाग पहिला आणि दुसरा यूट्यूबवरती अपलोड केलेला आहे। त्याच्यामध्ये ठेका कसा वाजवायचा आणि त्याचे व्हेरिएशन कसे, दोन भागामध्ये डिवाइड करून सांगितलेले आहेत। तर तेही व्हिडिओ बघा। ते व्हिडिओ जर आपल्याला सापडत नसतील तर त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून आपण जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता। तर या व्हिडिओमध्ये मी आपल्याला संपूर्ण साखळी सांगणार आहे। तर त्यामध्ये सुरुवातीला ठेका आणि त्याचे व्हेरिएशन काही, त्याच्यानंतर उठाण, त्याच्यानंतर लग्गी आणि त्याच्यानंतर उतरणी कशी वाजवतात हे आपल्याला सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये मी सांगतो। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याला साधा ठेका तर म्हणतात आणि दुसरं म्हणजे याला दिडकीचे बोल सुद्धा म्हणतात, दिडकीचे बोल सुद्धा म्हणतात। तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, स्किप न करता शेवटपर्यंत बघा। व्हिडिओला लाईक केलं नसेल लाईक करा, शेअर करा, व तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की करा। चला, वेळ न लावता लागेल व्हिडिओला सुरुवात करूया। तर चला, साधा ठेका आणि याला दिडकीचे सुद्धा बोल म्हणतात। तर याचा पहिला बोल, सर्वात महत्त्वाचं, कोणताही बोल वाजवण्याआधी सर्वात महत्त्वाची म्हणजे टाळी असते। तर ती टाळी कशी आहे बघा, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ या प्रकारची टाळी बोल तर मी आपल्याला समजून सांगितले, तरी लाईट लाईट या व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्याला बोल समजून सांगतो। तर बघा सुरुवातीचा बोल, धा धाकत ध्यद्धा, धा धाकत ध्यद्धा या प्रकारे बोल आहे। तर याचे अक्षर कसे बसत बघा, धा धा परत धा धा परत कत कत धुमाच्या मध्यभागी परत ध्यद आणि धा संपूर्ण बोल, धा धाकत ध्यद्धा। आणि याला धान धाकत कसं वाजवायचं बघा, वाजू शकतो। तर त्याच्यानंतरचा बोल बघा, धेद धेद धाकत धेद धा बघा, या प्रकारे वाजवायचा। त्याच्यानंतरचा बोल, धा गिन धागी ग, धा गिन धाकी ग हा बोल बघा, त्यानंतर धागी धाकी ग, धागी धाकी ग, धागी धाकी ग। धागी धाकी ग, धागी धाकी ग, धागी या प्रकारे। आणि त्याच्यानंतरचा बोल, धागी न धागी न, धागी न धाकी न बघा, या प्रकारे। या प्रकारे बोल वाजतात। तर याच हा झाला ठेका आणि याचं व्हेरिएशन। तर त्याच्यामध्ये उठावून कोणते वाजते बघा, ताकीन ताकीन ता ताकीन ताकीन ता ही उठावून घ्यायची बघा, ताकीन बघा, धुमाच्या मध्यभागी आणि शाई मथा ताकीन बघा। संपूर्ण अक्षर मी समजून सांगितलेले आहे, परत या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगतो, कारण की प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक जण बघाल असं नसतं, त्यामुळे या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगतो बघा, ताकीन ताकीन ता बघा, ताकीन परत ताकीन परत ताकीन ताकीन ता ताकीन ताकीन बघा, धागीन धागीन ता धागीन धागीन ता असंही वाजू शकतो बघा, धागीन ता
आपल्याला चांगलं वाटेल त्या पद्धतीने वाचवायचं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही ज्यावेळेस ठेका चालू असतो, ठेका झाल्याच्या नंतर थोडं लग्गी लग्गी वगैरे, तर याच्यामध्ये साध्या ठेक्याचंच वाजवायचं बघा. हा ज्यावेळेस ठेका चालू असतो त्याच्यानंतर उतरणीच्या अगोदर थोडा त्याच्यामध्ये व्हेरिएशन, थोडं तोडताड पद्धत करायची असली तर बघा हे त्याच्यात कोणता किती कथा कधी घेणार, हा किती कथा कधी घेणार, हा किती कथा कधी घेणार बघा. ती ट ख ता व ई ट न ता ती ट व ता व ई ट न ता ती ट व ता व ई ट न बघा. हे झालं की त्याच्यानंतर आपल्याला उतरणी घ्यायची. उतरणी कशी असते बघा, तर उतरण्या भरपूर प्रकारची असते, तर उतरणी एका प्रकारची आपण घेऊन सांगतो आपल्याला. तिथे कथा कधी गणं हा ज्यावेळेस वाजवलं तर त्याला अनुसरूनच उतरणी घ्यायची, तर ती कोणती बघा. त्यानंतर दहा तिटकत घेणं, दहा तिटकत घेणं, दहा तिटकत घेणं बघा या प्रकारे बघा. या प्रकारे उतरणी सुद्धा घेऊ शकतो आपण याचीच ज्यावेळेस हा बोल वाजवला. बघा संपूर्ण कसं वाजते. या प्रकारे आपण उतरणी सुद्धा घेऊ शकतो. त्यानंतर दुसरा प्रकार त्याच्यामध्ये क्रिकेट तक्ता तिकट कधी कधी घेणं बघा. हाही त्याच्यामध्ये थोडं तोड ताड करायचं असलं काही त्याच्यामध्ये वापरू शकतो आपल्या पद्धतीने. ज्याप्रमाणे अभंगाची लय असली त्याप्रमाणे वापरायचं ते अभंग वाजवत असताना मी आपल्याला सांगेलच. तर त्याच्यानंतर उतरणी कोणती घ्यायची, तर बघा मुखडा तर आपल्याला सगळ्याला माहितच आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो बघा. त्याच्यानंतर धा धा त्यानंतर धात्री किडत का धात्री किडत. त्यानंतर तिरकिट तकता धाती धा धाती धा धाती बघा. नाती धा वाजवायचा, नाती धा नाती धा नाती या प्रकारे संपूर्ण बघा. या प्रकारे हा मुखडा वाजू शकतो. त्याच्यानंतरचा ढट तिट धागी तिट कर धाकी धागी तिट कर तिट तागिन धागे तिट कता गदी गण हा मुखडा बघा. हाही त्याच्या उतरणीच्या अगोदर आपण वाजू शकतो. ते कसा वापरायचा हे अभंग ज्यावेळेस गायन चालू होईल त्यावेळेस आपल्याला सांगितलं. परत धागे तिट धागे धागे. त्यानंतर कडधा किट कटिट तागिन धागे या प्रकारे वाजवायचं बघा संपूर्ण. या प्रकारे याचाही वापर करू शकतो. त्याच्यानंतर किटक कधी गण धा किटक कधी गण धा किटक कधी गण बघा. ती सळ तीन वेळेस वापरायचं आणि शेवट धाच्या जागी ठेक्याला सुरुवात करायची. तर ती कशी करतात मी आपण चालू असतो त्यावेळेस आपल्याला सांगितलं बघा.
वापरून दाखवू। या प्रकारे याचा वापर करायचा। त्याच्यानंतर आता उतरणी झाली। आता उतरणी कीटकता गदिगणाची उतरणी घेऊ आपण, कारण की जशी आपण उठाण वाजवली लग्गी प्रमाणे किंवा थोड्या लग्गीच्या प्रमाणे किंवा उठाणीच्या प्रमाणे ज्यावेळेस वाजवली तर त्याला अनुसरूनच आपण उतरणी सुद्धा घेऊ। तर कीटकता गदिगण 10 कीटकता गदिगण 10 कीटकता गदिगण त्याला अनुसरून 10 कीटकता गदिगण 10 कीटकता गदिगण ही त्याला उतरणी घेऊ। बघा कीटकता गदिगण आणि दोन्ही मिक्स। बघा याप्रमाणे वाजल्या जाते। त्याच्यानंतर दुसरी उतरणी। उतरणी आपल्या झालेल्या आहेत लग्गीमच्या व्हिडिओमध्ये, भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत। तर बघा दुसरी उतरणी 10 धातीट 10 धातीट 10 धातीट 4 मात्रेची उतरणी। बघा त्याच्यानंतर संपूर्ण अभंग ज्यावेळेस संपतो त्यावेळेस 8 मात्रेची उतरणी घ्यायची। ती उतरणी कोणती? बघा अगदी सोपी उतरणी समजून सांगितलेली आहेच अगोदरच्या व्हिडिओमध्ये। बघा संपूर्ण एकदा सांगतो आपल्याला। बघा धिन धाग धिन धाग धिन धाग धिन धाग धिन धाग धिन धाग या प्रकारे वाजवायची। परत इथे थोडासा दम द्यायचा, परत या प्रकारे। बघा तर बघा आता जेवढे काही आपण उठाण उतरणी ज्याच्या मुकडे पाहिले ते आता अभंगावरती कसे वाजवायची हे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो। तर बघा सुरुवातीला त्याचा टाळ 1 2 3 4 5 6 7 8 असा टाळ आहे, त्यामध्ये ठेका। धा धाकत धागिन धागी धागिन धाकी धागिन धाकी या प्रकारे ठेका आहे। तर आता जेवढे काही हे बोल मी सांगितले हे या अभंगामध्ये वाजवण्याचा प्रयत्न करतो। बघा रूप पाहता लोचनी, ज्यावेळेस रूप पाहता लोचनी दोन जागी सम आहे तर दोन जागेवर सुरुवातीला सुरुवात केली तर चालते आणि शेवटला सुरुवात केली तर चालते। बघा रूप पा पाला ठेकेला सुरुवात करायची आणि त्यानंतर लोच चला चलाही आपण ठेकेला सुरुवात करतो। दोन्ही पद्धतीने मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो। बघा ही झाली सुरुवात, सुरुवातीचं पाहता पावर आणि त्यानंतर चवर कशी सुरुवात रूप पाह तालो दोन्ही प्रकारे आपण सुरुवात करू शकतो। तर बघा रूप सुख झाले हो साजनीला उठाण घ्यायची। सुख सुख झाले याच्यातच उतरणी वाजवायची। बघा उठाण एवढी झाली उठाण, त्यानंतर परत लगेच त्याला उतरणी त्याचीच, म्हणजे जसा आपण बोल अगोदर वाजवला त्याला लागूनच उठाण घ्यायची, त्याच्या लागून सॉरी उतरणी घ्यायची। बघा ठीक आहे।
त्याला आपण मगाशी जो सांगला दिट दिट धाकी दिट कथा किट धाकी दिट कथा धाकी धाकी दिट कथा कधी ना तो बोल कसा वाचतो बघा तो हा मुख्य आवाज बघा परत तो हा थोडा धातत धात्रेकडे जाते हा मुकडा घ्यायचा तो मुकडा आठ मात्रेचा आहे त्यामध्ये थोडं व्हेरिएशन थोडा काटूनही येऊ शकतो आपण बघा म्हणून त्याच्यानंतर त्रिकीट तक्ता सुद्धा घेऊ शकतो म्हणून ज्याप्रमाणे अभंगाची लय असेल त्याप्रमाणे आपल्या हातातून आपोआप वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार निघत असतात तर ते प्रकार आपण वाजवण्याचा प्रयत्न करायचा तर त्याच्यानंतर तो हा दादाजी उठवून पाहिली होती आपण ताकीनता ती कशी वाजवायची तो हा आणि शेवटची उतरणी आठ मात्रेची कशी घ्यायची साखळी आहे आपल्याला तोडकी मोडकी म्हणजे आपल्याला समजण्याकरता कुठे कोणता बोल वाजवायचा तर थोडी मनली आणि थोडी पखवाजावर वाजवून दाखवली तर ही जी साखळी आहे खूप महत्त्वाची आहे कारण की बऱ्याच वेळा कीर्तनामध्ये ज्यावेळेस साधा अभंग चालू असतो त्यावेळेस म्हटल्या जाते आणि हरिपाठातही म्हटल्या जाते त्याच्यामुळे ज्याची चांगली प्रॅक्टिस करा मीही चांगली प्रॅक्टिस करेन आणि ज्यावेळेस बोल आपले स्क्रीनवर दिले जातात त्यावेळेस ते बोल बघून घ्या आणि मागील व्हिडिओ जर आपल्याला बघायचा असेल कारण की दोन भाग आहेत त्याच्यामध्ये ठेका आणि त्याचे प्रकार दोन भागामध्ये डिवाईड केलेले आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर ती आपण बघून घ्या रामकृष्ण